मोठी बातमी आहे सांगलीत। शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेत जोरदार पाऊस पडलाय। कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन इथं उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। सांगलीत शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेत जोरदार पाऊस पडलेला आहे। कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन या सभेदरम्यान उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सभा सुरू असताना जोरदार पाऊस पडलेला आहे। भर पावसात पवारांची यात्रा सुरू होती। कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन इथं उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सरफराज सनदी। सरफराज, या यात्रेदरम्यान पाऊस पडलेला आहे, नेमके काय ताजे अपडेट आहेत? रुबिना, खरं तर शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूरमध्ये होणार होती आणि या सभेच्या पूर्वीच म्हणजे काही वेळापूर्वी या ठिकाणी प्रचंड असा पाऊस पडलाय, मुसळधार असा पाऊस पडलाय। त्यामुळे ज्या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी आता या ठिकाणी तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मात्र पाऊस थांबल्यानंतर राष्ट्रवादीची ही सांगता सभा आहे शिवस्वराज्य यात्रेची, ती सुरू झालेली आहे आणि सभेच्या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते ते देखील दाखल झालेले आहेत आणि प्रचंड पावसाच्या व्यत्ययानंतर आता ही सभा सुरू झालेली आहे आणि लोकांचाही प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कारण भर पावसात या ठिकाणी पाणी साचलेलं असताना देखील या ठिकाणी खुर्च्यांवर जे लोक आहेत ते बसून राहिलेले आहेत। रुबिना, निश्चित सरफराज, धन्यवाद आज अपडेट देण्यासाठी। दृश्य आपण पाहतोय शरद पवारांच्या यात्रेतच खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। पवारांची शिवस्वराज्य यात्रा सुरू होती आणि त्या दरम्यानच हा पाऊस पडलेला आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये ही सांगता सभा जी इथे सुरू होती आणि त्या दरम्यानच आपण जर पाहिलं तर पाऊस पडला आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जे इथे डोक्यावर खुर्च्या घेऊन तिथं सभा जी इथे पाहिलेली आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सांगता सभा सुरू असताना जोरदार पाऊस पडलेला। शरद पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा होती आणि या दरम्यानच हा जोरदार पाऊस पडलेला आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे या दृश्यांमध्ये आपण पाहतोय कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्ची घेऊन ते उभे होते आणि सरफराज सनदी आपले प्रतिनिधी आपल्याला प्रत्येक अपडेट जे ते तिथले देत आहेत। सरफराज, नेमकं काय घडतंय तिथं? मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि कार्यकर्ते डोक्यावर खुर्ची घेऊन उभे आहेत। नक्कीच पावसाचा प्रचंड व्यत्यय या सभेच्या आधी आलेला आपल्याला पाहायला मिळाला। खुल्या नाट्यगृहाच्या ठिकाणी ही सभा पार पडते त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। त्यामुळे या सर्व परिसराला, या नाट्यगृहाला आता तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मात्र भर पावसामध्ये या ठिकाणी महिला असतील किंवा पुरुष असतील हे डोक्यावर खुर्च्या घेऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सभेचा जो या ठिकाणी कार्यक्रम होता तो आता पुन्हा सुरू झालेला आहे। शरद पवार जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मात्र प्रचंड पाऊस जो पडला त्यामुळे या ठिकाणी व्यत्यय आला होता, मात्र आता या ठिकाणी पाऊस थांबलेला आहे। निश्चितच पाऊस पडतोय की काय सुरू आहे तिथं? पाणी देखील तिथं भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाऊस थांबलेला आहे, मात्र काही एक सुमारे एक तासभर या ठिकाणी तो पाऊस पडत होता, रोज असा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे नागरिकांचे जे आहे तिथे कार्यकर्ते जे आले होते या सभेसाठी त्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत, ते भिजले होते। मात्र आता पाऊस थांबल्यानंतर आता ही सभा पुन्हा सुरू झालेली आहे आणि आता राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते भाषण करू लागलेले आहेत। शरद पवार देखील सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निश्चित, धन्यवाद सरफराज ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो ही दृश्य मोठ्या प्रमाणात धो धो पाऊस जो येतो इथं झालेला आहे आणि कार्यकर्ते डोक्यावर खुर्ची घेऊन जे ते उभे असल्याचं पाहायला मिळालं। जवळपास एक तास हा पाऊस सुरू होता आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तरी सुद्धा या सभेत थांबलेलं।